नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे, खास एक नवीन व्हिडिओ घेऊन. मित्रांनो, आज आपण आलो आहे मोढेरा. तिथे आहे सूर्य मंदिर, भारतातलं प्रमुख चार मंदिरांपैकी एक जे मंदिर आहे ते इथे आहे गुजरातमध्ये. ते आपण बघायला आलो आहे. चला आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, आत्ता आपण आहोत मोढेरा सूर्य मंदिरच्या गेटवरती. इथून आपण आतमध्ये जाणार आहोत. तिकीट घेतलं, गेटवरतीच तिकीट भेटतं. 20 रुपये तिकीट आहे भारतीय नागरिकांसाठी, आणि जर आउट ऑफ इंडियाचं असेल कोण तर त्याच्याकडून 300 रुपये तिकीट घेतलं जातं. हे बघा, मस्त गार्डन बनवलं आहे. आता आपण एंट्री करतोय आतमध्ये. सुरुवातीलाच हे गार्डन आपल्याला बघायला भेटतं. मित्रांनो, मोढेराचं सूर्यमंदिर हे गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात येतं. पूर्वी याची नोंद 2011 पाटण जिल्ह्यात होती, त्यानंतर 2011 हे मेहसाणा जिल्ह्यात याची नोंद व्हायला लागली. आत्ता आपण डाव्या बाजूला जाणार आहोत, जिथे संग्रहालय आहे, मोढेरा सूर्य मंदिर संग्रहालय. हे बघा, या वस्तू अशा ठेवलेल्या आहेत. आतमध्ये मूर्ती आहेत आणि बाहेर ह्या अशा तुटलेले खांब वगैरे किंवा डिझाईन केलेले फूल वगैरे किंवा गुंबवरती जो गुंबद असतो तो सर्व इथे आणून यांनी ठेवले प्रदर्शनासाठी किंवा संग्रहालयात ठेवले. हे बघा, सर्व नक्षीकाम केलेल्या वस्तू इथे परफेक्ट ठेवलेत. मित्रांनो, जबरदस्त वाटतं बघून. तुम्हाला जर इथे यायचं असेल अहमदाबादवरून, तर अहमदाबादवरून 100 किलोमीटरच्या पेक्षा थोडंसं जास्त होतं. तुम्ही बसने आलात तर डायरेक्ट मोढेरा गावात येऊ शकता, आणि ट्रेनने आलात तर तुम्हाला मेहसाणाला उतरावं लागेल. तिथून मग हे बघा, हे मस्त कोरलं आहे, बघा ना काय भारी वाटतं. देवींच्या मूर्त्या आहेत. मेहसाणापर्यंत यावं लागतं आणि मग तिथून तुम्हाला इको टॅक्सी किंवा बसने दुसरी गाडी म्हणजे चेंज करून तुम्हाला इथे यावं लागेल. 25 रुपये ते 27 रुपये बसचं तिकीट आहे मेहसाणावरून मोढेरा. आणि इकोने आलात म्हणजे टॅक्सीने आलात तर तुम्हाला 40 रुपये तिकीट घेतलं जातं प्रायव्हेट टॅक्सीने. मित्रांनो, जगातील 7 आश्चर्यांपैकी फक्त भारतातलं ताजमहल आहे, बाकी सर्व जेवढे 6 आहेत ते बाहेरच्या देशातले आहेत. मला असं वाटतं की जर खरंच हे मंदिरात ह्या लोकांनी येऊन बघितली असते, जी निवड समिती होती त्यांची, तर पूर्ण भारत फिरला असता. तर 7 पैकी 1/16 7 च्या 7 हे फक्त भारतातलीच मंदिरं किंवा लेण्या असतील, बौद्ध लेण्या असो किंवा हिंदू मंदिरं असो, हे 7 च्या 7 भारतातल्या असतील. एवढं जबरदस्त काम भारतीय लोकांनी केलेलं आहे. पण आपलं सरकार किंवा आपलं भारत देश कुठेतरी कमी पडला की त्यांना जगासमोर हे मांडताच आलं नाही किंवा जगाला दाखवताच आलं नाही की या आणि इथे बघा जरा आमची संस्कृती काय आहे ती आणि कशी होती ती. हे बघा, हे 2 स्तंभ आहेत जे संग्रहालयाच्या समोर ठेवलेत. एकूण एक म्हणजे तुम्ही कागदावर सुद्धा काढू शकत नाही अशी डिझाईन ह्यांनी दगडावरती कोरलेली आहे. हे बघा, हे गळ्यातील हार असो, त्यातले मणी असो, प्रत्येक गोष्ट जशी आहे तशी त्यांनी ह्या दगडांवरती कोरले आणि मंदिर बनवले. जबरदस्त वाटतं. चला आता आपण आतमध्ये जाऊ. संग्रहालयात आपली एंट्री होणार आहे. मित्रांनो, हे संग्रहालय 5 ते 10 वाजेपर्यंत चालू असतं आणि शुक्रवारी बंद असतं, त्यामुळे तुम्ही 10 ते 5 मध्ये कधी येऊ शकता हे बघायला. आणि मंदिर 6 वाजेपर्यंत चालू असतं, सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही कधी येऊ शकता हे मंदिर चालू असतं. मित्रांनो, मागचा जो ब्लॉग झाला आपला बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचा पॅलेस, त्यांचा पॅलेस बडोद्यात सुद्धा होता आणि मेहसाणाला जिथे आपण उतरलो ट्रेनने तिथे सुद्धा एक पॅलेस आहे. तो 1903-4 साली बांधलेला आहे असं मी वाचले इथे. असो हे बघा, हा तुम्हाला दिसतोय ना तो दरवाजावरचा जो उंबरट्यावरचा जो भाग असतो तो भाग इथे आहे 11व्या शतकातला. इथे तुम्हाला जेवढ्या वस्तू दिसतात, मूर्त्या दिसतात, त्या सर्व 10व्या आणि 11व्या शतकातल्या आहेत. 1000 वर्ष जुन्याच आहेत त्या सर्व वस्तू या संग्रहालयात ठेवलेल्या. हे बघा, ही सुद्धा मूर्ती आहे, ही थोडीशी दिसते आपल्याला चांगली. ही चंद्रदेवाची मूर्ती आहे, अर्धी तुटलेली आहे, हे बघा 10व्या शतकातली आहे. आणि ही जी मूर्ती तुम्हाला दिसते वराहदेवाची आहे, ती 9व्या शतकातली आहे. आणि ही शेजारील मूर्ती 11व्या शतकातली आहे. बरं, सगळ्या बहुतेक इथल्या वस्तू आहेत ना त्या 9व्या आणि 10व्या शतकातल्याच आहेत, 11व्या शतकातल्याच आहेत. चला आता आपलं संग्रहालय बघून झालंय, आता आपण जाऊ सूर्य मंदिराकडे. मित्रांनो, मंदिराच्या समोरच गार्डन आणि ह्या गार्डनमध्ये दोनही मंदिरं आहेत. नाव मी वाचण्याचा प्रयत्न केला पण काहीच कुठे लिहिलं नाही, त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही कोणती आहेत ती. जर तुम्ही कोणी जर सर्च केला असेल अगोदरच या मंदिराबद्दल, कोणाला माहिती असेल तर ही दोन मंदिरं कसली आहेत आणि कोणाची आहेत ती तुम्ही मला नक्की सांगा. मित्रांनो, भरपूर वेळ संग्रहालय पाहिल्यानंतर आपण फायनली पोहोचलो आहे मंदिराच्या समोरच्या बाजूला. इथेच गार्डन समाप्त होतं आणि गार्डन नंतर हे मंदिर चालू होतं. हे तलाव आहे, तलावाच्याच बाजूला हे छोटे छोटे मंदिर होते, आता तुटलेल्या अवस्थेत आहेत. हे बघा, शिवलिंग आहे.
ये सुद्धा तुटलेल्या अवस्थेतच आहे आणि ही छोटी छोटी तीन चार मंदिर आहेत। तुम्ही ज्यावेळी एंट्री करतो आपण त्यावेळी ही मंदिर लागतं छोटी छोटी आणि त्याच्यानंतर तलाव लागतं। हे मित्रांनो मंदिर आहे ना तीन भागात आहे, एक म्हणजे जिथे सूर्य भगवानाची मूर्ती होती तो मंदिर, दुसरा आहे सभा मंडप जो आपल्याला समोर दिसतो आणि याच्या मागे मंदिर आहे आणि हे आहे रामकुंड। सध्यातले लोक ह्या कुंडाला रामकुंडच असे बोलतात, त्यामुळे ह्या मंदिराचं जे संकुल आहे ते तीन घटकांमध्ये आहे, हे तलाव, सभा मंडप आणि मंदिर। हे बघा हे तलावातसुद्धा मित्रांनो एवढे मंदिर आहेत छोटे छोटे आणि त्या छोट्या छोट्या मंदिरातसुद्धा मूर्त्या कोरलेल्या गेल्या आहेत, एवढं जबरदस्त काम आहे मित्रांनो। हे तुम्हाला जे टप्पू दिसतात पायऱ्यांसारखे ते मंदिर आहेत, एवढी मंदिर आहेत नाही तुम्हाला मोजताना होतील एवढी मंदिर आहेत इथे। बघा तुम्हाला दिसत असेल, झूम करून आपल्याला दाखवायला लागेल आणि प्रत्येक बाजूला म्हणजे तलावाच्या त्या चार बाजू आहेत, त्या चार बाजूला ही अशी मंदिर आहेत अजूनसुद्धा जशीच्या तशी आहेत आणि कोपऱ्यांवरती असू दे, म्हणजे पहिली ही चार बाजूला मोठी मोठी मंदिर आहेत, त्याच्यानंतर कोपऱ्यांवरती त्याच्यापेक्षा छोटी आणि नंतर मग पूर्ण तलावात अशी छोटी छोटी मंदिरं ह्यांनी बनवलेत आणि मूर्ती आहे। बघा प्रत्येक मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या बाहेर ह्या अशा कोरीव काम केलेल्या मूर्ती आहेत, एवढं जबरदस्त वाटतं ना। चला आता आपण मंदिरात जाऊ। मित्रांनो हे मंदिर सोलंकी वंशाचे जे राजा होते राजा भीमदेव प्रथम यांच्याद्वारे इसवी सन 1026 ते 1027 हे मंदिर बांधण्यात आलं असं सांगण्यात येतं। हे मंदिर बनवायचं असंही कारण सांगण्यात येतं की इसवी सन 1024 ते इसवी सन 1025 जो गजनीचा मोहम्मद होता त्याला भीमदेवांची राज्याची प्रगती बघवन अशी झाली, त्यामुळे त्यांनी 20,000 सैनिकांनिशी भीमदेवांच्या राज्यावरती हल्ला केला, पण त्याला त्याच्यात अजिबात यश आलं नाही। म्हणून राजा भीमदेवाने राज्याचे संरक्षण समर्पण म्हणून सूर्य भगवानाची मूर्ती स्थापन करून हे मंदिर बांधण्यात आलं असं सांगण्यात येतं। आणि आत्ता आपण आहोत सभा मंडपात, ही वरची बाजू आहे। सभा मंडपाच्या समोरच्या बाजूला म्हणजे पूर्व बाजूला तलाव आहे रामकुंड आणि पश्चिम बाजूला सूर्यदेवाचं मंदिर आहे। मित्रांनो आता सभा मंडपातून आपण उतरणार आहोत तलावाच्या बाजूला, पूर्व बाजूलाच हे तलाव आहे मंदिरापासून आणि हे दोन स्तंभ मंदिराच्या समोरच आहेत ते बघा, आणि इथूनच छोट्या छोट्या पायऱ्या ह्या आपल्याला तलावात उतरताना बघायला भेटतात। आणि हे जे दोन स्तंभ आहेत ना हे ते मी दाखवले ते नाहीत, हे मंदिराच्या डाव्या बाजूला हे दोन वेगळे स्तंभ बांधण्यात आलेत। हे बघा हे तलाव आहे आणि ह्याच्या बाजूला हे दोन स्तंभ आहेत आणि पहिले जे स्तंभ आपण बघितले ते मंदिराच्या मधोमधच होते म्हणजे समोरच्या बाजूला। हे जे मागे दिसत आहे ते सूर्य मंदिराचा भाग आणि हा जो तुम्हाला डाव्या बाजूला दिसतोय तो आहे सभा मंडप। हे बघा हे काही खांब आहेत, त्या खांबांवरती हत्ती कोरण्यात आलेत। हे बघा आपल्या हिंदू मंदिरांवरती तुम्हाला हत्तीचे असे कोरीव काम तुम्हाला बघायलाच भेटतील देवी देवतांचे। हा आपल्याला सभा मंडप बघतोय आता आपण, नंतर जाणार आहोत जिथे सूर्य भगवानांची मूर्ती होती त्या ठिकाणाकडे। चला आत्ता आपली एंट्री होते मंदिराकडे। हे बघा हे आता तुम्ही समोर दिसत होतं ते सभा मंडप होतं आणि आपली ही एंट्री झाली ती आहे मेन सूर्य मंदिर। हे बघा तीन भागात असल्यामुळे हे तुम्हाला तीन भाग स्पष्ट दिसतील, जिथे आपण होतो तो तुम्हाला बोललोच मी की सभा मंडप, आणि आत्ता हा पहिला भाग आहे जिथं सूर्य भगवानांची मूर्ती होती इथे पूजा होत होती। तर हे बघा हे इथून समज आपल्याला कळायला सुरुवात होईल की प्रत्येक देवळामध्ये असं देवळी असायची, त्याच्यामध्ये देवांचे फोटो वगैरे किंवा मूर्ती वगैरे असतातच, आत्तासुद्धा आहे आणि पूर्वीसुद्धा होते। हे बघा हे खांबांवरती कोरलेले आहेत मूर्ती आणि हे खांबांवरती असलेलं नक्षीकाम बघा अजून जसाच्या तसाच आहे, एवढा भारी वाटतोय ना। हे बघा पूर्वी जसं होतं तसंच अजूनसुद्धा आहे आणि हा समोर दिसतोय ना तो आहे गाभारा, इथे सूर्य भगवानांची मूर्ती ठेवली जायची पूर्वी, पण आता तिथे नसल्यामुळे हे त्या लॉक लावून घेतलं आणि कोणाला आतमध्ये सुद्धा जाऊन दिलं जात नाही। हे बघा हे त्याच्या समोरचे खांब आहेत आणि त्याच्यावर केलेलं हे नक्षीकाम। मित्रांनो आता आपण जाणार आहोत गाभाऱ्याच्या मागच्या बाजूला, ही समोर बघा भिंतीवरती देवीची मूर्ती कोरले आणि ह्या देवळ्या दिसतात ना ह्याच्यात सुद्धा मूर्त्या होत्या, त्या आता मूर्त्या आपल्याला संग्रहालयात बघायला भेटतात, इथून त्यांनी संग्रहालयात ठेवलेत आपल्याला बघण्यासाठी, कारण की काही मूर्त्या तुटलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे इथे ठेवू शकत नाही आणि इथे कोणत्याही प्रकारची पूजा होत नाही, त्यामुळे इथे आपल्याला कोणतीही मूर्ती बघायला भेटत नाही म्हणजे ठेवलेली अशी।
चला मित्रांनो, आता मंदिराचा गाभारा सुद्धा आपण बघितलाय. मित्रांनो, ह्या विषयावरती मी थोडंसं कमीच बोललोय, कारण की थोडा सेन्सिटिव्ह विषय, ऐतिहासिक विषय आहे, कारण की चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू नये त्यामुळे मी थोडंसं म्हणजे कमी बोलण्याचा प्रयत्न केला आहे, कारण की चुकीचं काय समजायला नको आणि माझ्याकडून कोणती चुकी व्हायला नको त्यामुळे मी थोडी कमी माहिती सांगितली आहे मंदिराबद्दल. जेवढं मला थोडंसं माहिती पडलं त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे. हे 3 गुजराती, हिंदी आणि इंग्लिशमध्ये इथे माहिती लिहिली आहे मंदिराची. चला असो एकदा व्ह्यू बघा. हे मंदिर जिथे सूर्य भगवानाची मूर्ती होती आणि मधला भाग आहे तो सभा मंडप आणि त्याच्यासमोर राम कुंड आहे. मित्रांनो, फायनली आपलं मंदिर बघून झालं सूर्य मंदिर. आता संध्याकाळचे 4:30 झाले, त्यामुळे आता आपण निघू घरी. मला जायला 8 तास लागणार आहे सुरतला, त्यामुळे मी लवकर निघतोय. ट्रेन नाहीतर मग बस, दोघांपैकी एक ऑप्शन आहे आपल्याला. आपण बघू, तर मोडेरामधूनच आपल्याला बस भेटली मला तर मग मी डायरेक्ट त्या बसने सुरतला जाणार आहे, नाहीतर मग इथून पलसाणाला जायला की आणि मग तिथून घरी. एकदा बघून घ्या व्ह्यू. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.